नमस्कार, येस प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। राजस्थानच्या कोटामधून एक धक्कादायक घटना समोर आली। भर रस्त्यामध्ये शेजारी राहणाऱ्या महिलेचा गळा चिरून निर्घुण खून करण्यात आलाय। महिलेच्या मत्तीला कोणी येऊ नये यासाठी तो काही वेळ लोकांना चाकू दाखवत तिथेच उभारला, नंतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वतःहून आत्मसमर्पण केलंय। लष्करी तळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटा शहरात स्थानिक नागरिक सुरक्षित नसल्याचे दिसून आले। इथे भर दिवसा कमलेश नावाच्या महिलेच्या खुनाची घटना घडली आहे। त्याचं कारण हे केवळ मनाला दुखावणारं होतं, मात्र खून करण्याइतपत मोठं नव्हतं। कमलेश ही महिला विरू नावाच्या आरोपीच्या शेजारीच राहायला होती, तर कमलेश हिच्या घरी एक तरुण नेहमी ये जा करायचा आणि यातून त्याची नजर विरूच्या बहिणीवर पडली आणि दोघेही प्रेमाच्या धाग्यात गुंपले गेले। यांच्या प्रेमाचा कारनामा बऱ्याच दिवस चालत राहिला आणि अखेर या दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार हे दोघेही पळून गेले आणि लग्न केले। या घटनेनंतर मात्र विरूच्या मनात एक गोष्ट खटकत राहिली आणि ती म्हणजे आपल्या बहिणीला पळवून लावण्यास शेजारची कमलेशच जबाबदार असल्याची। त्यामुळे विरू मागील अनेक दिवस कमलेशला मारण्याची तयारी करत होता आणि अचानक कमलेश खरेदीसाठी बाजारात गेल्याची खबर विरूला मिळाली। तसंच त्याने घरात आणून ठेवलेला धारदार चाकू बाहेर काढला आणि घराच्या काही अंतरावर जाऊन कमलेशची वाट बघत उभारला। काही वेळातच कमलेश घराजवळ आले असता विरूने तत्काळ कमलेशच्या गळ्यावर चाकू फिरवला आणि तिला गंभीर जखमी केलं। तिचा लवकर जीव जात नसल्याचे पाहून त्याने आणखी 4-5 चाकूचे वार त्याच्या अंगावर केले। कमलेश रक्ताच्या थारोळ्यात पडताच तिच्या मदतीला कोणी येऊ नये यासाठी त्याने लोकाला चाकू दाखवत बाजूला जाण्यास सांगितले। आणखीन क्रूरता दाखवत तिचा जीव जाईपर्यंत तो तिथेच उभारला। तिचा जीव गेल्यानंतर विरूने कोटाच्या गुमानपुरा पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसासमोर शरणागती पत्करली। मित्रांनो, हा खून केवळ इगो म्हणजेच केवळ मन दुखावल्याने करण्यात आलाय। यातून कोणताही उद्देश साध्य होत नाही, कोणताही बदल्याची भावना दिसून येत नाही। वास्तविक या खुनानंतर मात्र प्रेम विवाह करणारे प्रेमी युगल मात्र नामा निराळे राहिले आहेत।